23 तारखेला बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची निर्णायक सभा आहे, त्या सभेला तुम्ही उपस्थित राहणार आहे. मला कोर्टाने 3 महिने बंदी दिलेली, 2 जिल्हे, मला उपस्थित राहता येणार नाही. पण तुम्ही असं म्हणता की यापूर्वी मी मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलन प्रत्येक आंदोलन सहभागी झालो होतो आणि आताही होणार, काय त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? मी समाज कायम करणारा कार्यकर्ता आहे, मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी समाजासाठी मी काम करत राहणार. मनोज पाटील जरांगे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करीत राहणार. त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होता येईल का बीड आणि जालन्यामध्ये? सध्या तर नाही होत येणार ना, 3 महिन्यानंतर तर मग परत चालू मग त्यांच्यासोबत. ते काय त्याबद्दल आम्हाला जरा सविस्तर सांगा. त्यांच्यासोबत आंदोलन ते उपोषणा भेटले त्यांच्यासोबतच राहणार. तो जे निर्णय देईल ते आम्हाला समाजाला मान्य सगळं. पण तुम्ही ह्या सगळ्या अंतरवालीमध्ये झालेल्या घटनेमागचे सूत्रधार आहात, मुख्य आरोपी आहात असं पोलिसांनी तुमच्यावर टपका ठेवला आहे, तुमच्यासोबत पिस्तूल बंदूक सुद्धा मिळालेली होती, त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं? ते आता ते विषय कोर्टात चालू आहे. ते कोर्टाने मला जामीन दिली, मी का आरोपी हे मला सिद्ध झाला नाही माझ्यावर आरोप. मीच तर मला ते त्या गुन्ह्यात मला अटक केली, तो कोर्टाने मला जामीन दिला नसतं मी जरा हे असत, त्यामुळे मला जास्त बोलत नाही मी. पण आता तुम्ही म्हणताय की मनोज जरांगे पाटील यांच्या यापूर्वीही तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालात, पुढच्या काळातही होणार, पण आता शेवटचा हा टप्पा आंदोलनाचा तुम्हाला उपस्थित राहावं वाटतंय, पण ते काय त्यासाठी काही विशेष परवानगी मागणार आहेत काय, त्याबद्दल काही विचार केलाय? तसे आता मी वकील साहेबांशी बोलून मी चर्चा करणार आहे त्याविषयी, पण आता आंदोलन तर चालूच राहणार आहे. सोबत समाज सगळा मनोज पाटील जरांगे यांच्यासोबतच आहे, आम्ही सर्व पाटलांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणार आहोत. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही आम्ही स्वस्थ बसणार पण नाही. गुन्हेगार किती होण्या आम्ही त्या गुन्ह्याला भेट नाही, तर आमच्या समाजासाठी आम्ही ठाम आहोत. आमच्या लेकरा बाळाचं भवितव्य आहे, आम्हाला हे आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे, हे आम्हाला मिळालंच पाहिजे, ही आमची एक भूमिका आहे. मी 8-10 वर्षापासून पाटील यांच्यासोबत काम करत आहोत. ते जे जिथं जिथं उपोषणाला बसले, ते जिथं जिथं त्यांचं आंदोलन असं आहे त्या ठिकाणी मी त्यांच्यासोबत आहे. यापुढे त्यांच्यासोबतच राहून काम करणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.